नमस्कार प्रेक्षकांनो, मी आहे क्षितिज आणि तुम्ही बघत आहात संमोहन एक सक्सेस फॅक्टर। गेल्या काही आठवड्यांपासून हा एपिसोड तुम्ही बघताय। गेल्या काही आठवड्यांपासून तुम्हाला डॉक्टर उत्तम गवाणे हे उत्तमरित्या चांगले चांगले सजेशन्स देत आहेत। आम्ही अपेक्षा करतो तुम्हाला त्याचा फरक जाणवतच असेल आणि मी ही पण अपेक्षा करतो की तुम्ही सिक्रेट ऑफ सक्सेस या ट्रेनिंग सेंटरला तुम्ही भेट दिली असेल। आता आपल्यासोबत आहेत डॉक्टर उत्तम गवाणे। नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा आज संमोहन एक सक्सेस फॅक्टरमध्ये स्वागत आहे। आज तुम्ही आमच्या करता काय नवीन आणलंय? सध्या परीक्षेचं वातावरण आहे आणि परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्यासाठी आपण थोडासा आजचा एपिसोड खर्च करावा, वेळ वाया घालवावा। विद्यार्थ्यांकरताच आपण इथे आहे, कारण त्यांच्या मनात बरेच कन्फ्युजन्स असतात। माझं 10वी झालं, माझं 12वी झालं, मी काय करू? मग ते कन्फ्यूज होतात, ते कन्फ्युजन दूर करायला तुम्ही आज त्यांना काय सजेशन देणार? करिअर नंतर म्हणजे परीक्षेनंतरचा जर विचार केला तर परीक्षेनंतर जर करिअर निवडायचं असेल तर मी नेहमी सगळ्यांना सांगतो, पण पहिले परीक्षा। परीक्षेच्या आधीचं सांगायचं तर खूप आहे त्यांच्या समस्या। आता माझ्याकडे विद्यार्थी जे येतात त्यांना समस्या घेऊन येत असतात। विद्यार्थ्यांच्या समस्या म्हणजे नॉर्मली अभ्यासात मन एकाग्र होत नाही, बरोबर, अभ्यास लक्षात राहत नाही, एका जागी अभ्यासाला बसायचा स्टॅमिना नाही, बरोबर, किंवा वर्षभर वाचलेल्या परीक्षा हॉलमध्ये विसरून जात आहे, बरोबर बरोबर, किंवा परीक्षा हॉलमध्ये काही आठवत नाही, किंवा परीक्षेच्या पूर्वी पाठवतो परीक्षा हॉलमध्ये ब्लँक झाला सगळं विसरून गेलो, किंवा सुरुवात आठवली तर पुढचं आठवते, असं बऱ्याच लोकांचं असते, बरोबर। अनेक अशा समस्या असतात की किंवा परीक्षेचं टेन्शन घेणे। अनेक हुशार असलेली मुलं, अभ्यासात हुशार, परीक्षेत हुशार असलेली मुलं परीक्षेच्या जवळ आली की टेन्शन घेत असतात, बरोबर। स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत पण सेम परीक्षेचं टेन्शन, किंवा स्पर्धा परीक्षेचे बरेच विद्यार्थी हे जॉब करत स्पर्धा परीक्षा देत असतात, त्यामुळे थोडंसं परीक्षेमध्ये ते डायव्हर्ट होत असतात। ऍब्सोल्युटली। पण मला अजून एक तुम्हाला एक गोष्ट विचारायची होती की आता तुम्ही म्हणताय की टेन्शन घेतात म्हणून फरक पडतो, पण जेव्हा घरची मंडळी जी असते, घरचे लोक नेहमी म्हणतात अरे तू अभ्यास केलास का, टेन्शन नाही का तुला परीक्षेचं, पण घरचीच लोक एवढा ताण देतील तर मग विद्यार्थ्यांचं काय होणार? विद्यार्थ्यांना नैसर्गिकपणे ह्या सध्याच्या वातावरणात तणावात सामोरं जावं लागत आहे, बरोबर। घरचे लोकही त्यांना परीक्षेचं प्रेशर देत असतात, बरोबर, काळजी करायला होत असतात, आणि प्रॅक्टिकली विद्यार्थी सुद्धा त्यांच्या भविष्याच्या करिअरच्या काळजीमध्ये असतो, बरोबर, टेन्शन असते, त्यामुळे तो डबल एक स्ट्रेसमध्ये आताचा विद्यार्थी सध्या आहे। म्हणजे डबल टेन्शन का? कारण घरून डबल डोस मिळतो म्हणून, पण हे चुकीचं आहे हो। मग ह्याच्याकरता तुमच्याकडे काही ट्रीटमेंट्स आहेत? त्या चुकीचं म्हणतात नाही, सध्याची स्पर्धात्मक वेळच अशी आहे, स्पर्धा बाहेर इतकी आहे की 1% मार्कासाठी याचा पोस्ट जाते किंवा ऍडमिशन जाते। त्या 1% मला अजून एक गोष्ट आठवली, आत्महत्या। आपण मागच्या एपिसोडला डिस्कस केलं होतं डिवोर्सेस आहेत, घरातल्या काही समस्या आहेत, घटस्फोट ज्या लोकांचे होतात त्यांच्या त्या लोकांमध्ये पण आत्महत्येचा विचार येतो, खास करून विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा जी 12वीत जरा कमी मार्क मिळतात ज्यांना, किंवा जी फेल होतात ते आत्महत्येचा विचार करतात। हा विचार यांच्या मनात येतोच कसा? आत्महत्याचा विचार, आता माझ्याकडे जेवढे केस आहेत ना, 50-60% लोकांच्या फॉर्ममध्ये लिहिलेलं असते की आत्महत्या करायची इच्छा आहे, किंवा बापरे जीवन नको आहे, किंवा सगळं नको वाटत आहे, नोकरी करायला नको वाटत आहे, आणि त्यांच्या फॉर्ममध्ये असं मी बघतोय अनेक जण असे प्रॉब्लेम, त्यांची टक्केवारी जास्ती आहे, खूप खूप म्हणजे येणाऱ्यांच्यामध्ये खूप। याच्यामध्ये कारण बेसिकली काय की मन कमजोर असणे, कमकुवत, पण बाहेरच्या कुठल्याही गोष्टीचा परिणाम मनावर करून घेतात, कारण त्यांचं मनाची क्षमता कमी असते, मन कमजोर असते, बरोबर, हे त्याच्या मागचं सगळ्यात महत्त्वाचं प्रमुख कारण आहे, की जेणेकरून त्यांच्या मनामध्ये जीवनाबद्दल निराशा। पण हा एक फार गंभीर विषय आहे, हा एक त्याच्यावर तुमच्याकडे जे काही सोल्युशन्स आहेत त्याच्यातलं एक एक्झाम्पल प्रेक्षकांना सांगू शकता? नाही, आणि म्हणून मी हेच सांगत असतोय की एखादा मनुष्य, मी याच्या मी नेहमी प्रत्येक व्याख्यानामध्ये सांगत आलेलो आहे, एखादा मनुष्य जर शरीरानं कमजोर असेल तर तो त्याच्या जीवनामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये असेल त्या क्षेत्रामध्ये तो यशस्वी होऊ शकतोय, होऊ शकतो, बरोबर। मनुष्य जर मनाने कमजोर असेल तर तो त्याच्या क्षेत्रामध्ये कधीही यशस्वी होऊ शकत नाही, बरोबर आहे। कारण मी आता तुम्हाला जो प्रश्न विचारणार होतो तो हाच एक प्रश्न होता, समजा शरीराने एक माणूस कमजोर असेल, कमजोर म्हणजे अंगात कमजोरी नाही, कमजोर म्हणण्याचा अर्थ म्हणजे कोणी अपंग असतं, कोणी विकलांग असतं, पण आज लहानपणापासूनही त्यांना जी ट्रीटमेंट दिली जाते किंवा त्यांच्यावर जे संस्कार होतात त्यानंतरही ही लोकं बऱ्याच मोठ्या मोठ्या पोस्टवर जातात। काही असे पण लोक असतील
की जे ऍक्च्युअली थोडेसे मंद आहेत किंवा अपंग आहेत ह्यांच्या पण मनावर परिणाम होत असतो, कारण जेव्हा लोक बाहेर जातात तेव्हा लोक विचित्र नजरेने ह्या लोकांकडे बघतात, तर ह्या लोकांना तुम्ही कसं म्हणजे सांभाळता किंवा कसं समजवून सांगता तुम्ही? अपंग मध्ये शारीरिक अपंग आता आमचं ट्रीटमेंट असते मनाशी संबंधित, बरोबर आहे, मनावर उपचार, बरोबर. शारीरिक अपंग असलेला माणूस सुद्धा मनाने स्ट्रॉंग किंवा वीक असू शकतो, बरोबर. मी तेच विचारतोय की शरीराने जो माणूस अपंग आहे, आज सगळीच माणसं जी शरीराने अपंग आहेत ती स्ट्रॉंग नाही असं मी म्हणत नाही, पण त्यातनं त्यातल्या त्यातही काही लोक अशी असतात की समोरचा जेव्हा त्यांच्याकडे बघतो त्यांना कुठे ना कुठेतरी हा बघा सहानुभूतीची भावना, ईर्ष्याची भावना, या सगळ्या भावना त्याच्यात आल्यात. पण जे सेल्फ डिपेंडेंट लोक असतात ते लोक काय विचार करतात, मला कोणाचीही सहानुभूती नको. जे लोक खरंच अपंग असतात आणि त्यांच्याकडे लोक ईर्ष्याच्या नजरेने बघतात ते लोक म्हणतात तुमच्याकडे जे आहे ते आज माझ्याकडे नाही. मी ह्या गोष्टींचा ह्या विचारांबद्दल मी तुम्हाला ऍक्च्युअली विचारतोय की काय तुम्ही सांगाल प्रेक्षकांना. ह्या गोष्टीसाठी माझं तर स्पष्ट मत आहे की मी मागच्या वेळेला पण सांगितलं की प्रत्येक निरोगी असून दे किंवा पेशंट असून दे प्रत्येकाला माइंड प्रोग्रामची गरज आहे, बरोबर. आणि मनाने स्ट्रॉंग असणं हे अतिशय गरजेचं आहे, ऍब्सोल्युटली. मन स्ट्रॉंग असणं अतिशय गरजेचं आहे, बरोबर. किंवा सर म्हणले तसं मला एखाद्याला अपंग आहे म्हणून सहानुभूतीने लोक बघतात, बरोबर. एवढंच नाही, एखादा गरीब आहे तर गरीबाला सुद्धा नाव ठेवणारे लोक आहेत, बरोबर. किंवा कुठल्याही कारणानं प्रत्येकाला नाव ठेवणारे लोक आहेत, दोष देणारे लोक आहेत, पण या दोषाचा की लोकांच्या बोलण्याचा मनावर नकारात्मक परिणाम न करता पॉझिटिव्ह कसा विचार करता येईल. एखाद्या मला कुणी गरीब आहे म्हणून चिडवलं तर मी स्वतःला गरीब न समजता किंवा गरीबासारखं न राहता मी कसा श्रीमंत होईल. जर तुम्हाला कोणतरी ढ म्हटलं तर मी ढ नाही, मी खूप अभ्यास करणार आणि हुशार म्हणणार ही मानसिकता द्यायला पाहिजे. बरोबर. जर तुम्हाला काही जमत नाही असं तुम्हाला कोण नाव ठेवलं तर नाही मी याला करूनच दाखवतो, बरोबर. मानसिकता द्यायला पाहिजे. दोन प्रमाण परिणाम होऊ शकतात. मी जर तुम्हाला म्हटलं की तुमचा काय उपयोग नाही तर तुम्ही मनाला लावून डिप्रेशन मध्ये जाऊन बसणार किंवा याला करूनच दाखवतो असं म्हणणार. बरोबर. दोन प्रकारचे दुसरी मानसिकता स्वतःची तयार करायला पाहिजे, त्याच्यासाठी माइंड प्रोग्रामची माझ्या मते खूप गरज आहे. तर प्रेक्षकांनो, नैराश्य, न्यूनगंड किंवा डिप्रेशन आपण ज्याला म्हणूया हे काहीही नसतं असं माझं मत आहे. बिकॉज नेहमीच मी पॉझिटिव्ह विचार करतो, तुम्ही पण नेहमीच पॉझिटिव्ह विचार करा. आणि समजा तुम्हाला काहीही प्रॉब्लेम्स असतील, काहीही समस्या असतील, तर वेळ न घालवता सिक्रेट आणि मनोशारीरिक विकार, बरोबर आहे, काहीही विकार नसतील तरी सुद्धा द सिक्रेट ऑफ सक्सेस बघा आलं मला, द सिक्रेट ऑफ सक्सेस या ट्रेनिंग सेंटरला भेट द्या. खाली दिलेले नंबर्स आहेत त्याच्यावर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. इनफॅक्ट आमचा ईमेल आय डी सुद्धा त्याच्यावर दिलेला आहे. तुम्ही समजा कोल्हापूरच्या बाहेर राहत असाल आणि आमचा शो बघत असाल तुम्ही आम्हाला ईमेल सुद्धा करू शकता. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटतो तुम्हाला एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठेच जाऊ नका, बघत राहा संमोहन एक सक्सेस फॅक्टर. तर प्रेक्षकांना तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे संमोहन एक सक्सेस फॅक्टर ह्या प्रोग्राम मध्ये. ब्रेकच्या आधी जाताना, ब्रेक मध्ये जाताना आपण डॉक्टरांना प्रश्न विचारले होते स्टुडंट्स बद्दल, तर आता मी तोच विषय कंटिन्यू करतो. तर डॉक्टर साहेब मला एक सांगा, स्टुडंट्स म्हणजेच कोण? विद्यार्थी. विद्यार्थी आला की मग काय येतं? कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन कशावर? ऑफकोर्स अभ्यासावरच. तर स्मरणशक्ती किंवा कॉन्सन्ट्रेशन समजा ह्या लोकांना वाढवायचं असेल तर जनरली घरात बदाम, दूध किंवा असे बाकीचे सबस्टन्स देतात हे लोक, तुम्ही ह्याबद्दल काय सांगा? कॉन्सन्ट्रेशनसाठी आपण अनेक उपाय करू शकतोय. मी माझ्या कार्यशाळेमध्ये अनेकांना हे उपाय अनेक उपाय सांगत असतोय, बरोबर. तरी पण मी एक थोडक्यात प्रेक्षकांना सांगू इच्छितो की गेले एक वर्षभरापासून मी दैनिक पुण्यनगरीमध्ये आरोग्य पूर्णेमध्ये शैक्षणिक लेख मला चालू आहे, त्याच्यावर मी अनेक शैक्षणिक लेख, अभ्यासाची खोली कशी असावी, अभ्यासाचं वातावरण कसं असावं, म्हणजे अभ्यासाच्या खोलीपासून दिवस कसा असावा, अभ्यास कसा करावा आणि अभ्यास म्हणजे काय, अगदी इथं भरून अभ्यास म्हणजे काय आणि एकाग्रता कशी वाढवावी,
आणि त्यानंतर स्मरणशक्ती कशी वाढवावी, बरोबर, असे अनेक मी लिहित आलेलो आहे आणि डिटेल मध्ये लिहित आलेलो आहे, बरोबर, अनेक लेख असे आणि हे पुणे नगरीचे लेख संपूर्ण महाराष्ट्रात जातात, संपूर्ण महाराष्ट्रात। सुरुवातीला एक पहिला आपल्या पुणे रिजन मध्ये इकडे फिरायचे, ओके, नंतर लोकांना आवडल्यामुळे आता अगदी नांदेड अमरावती आणि इकडून इकडे विदर्भ पर्यंत ते सगळं सगळं गेलेलं आहे। माझ्याकडे या पुणे नगरीचे लेखसाठी लेख वाचून नंदुरबार वरून एक विद्यार्थी आपल्याकडे इकडे कार्यशाळेसाठी आला होता। अरे बापरे, म्हणजे हे एक अचीवमेंटच आहे या ट्रेनिंग सेंटरचं असं म्हणायला काही हरकत नाही सध्या, आणि लोकांनाही ह्याचा फायदा फार होतोय। स्टुडंट्सचा विषय आपला झाला, पण आज जेव्हा तुम्ही म्हणताय की स्टुडंट्स आहेत, ही स्टुडंट्स कॉन्सन्ट्रेशन तुम्ही शिकवता की ह्यांना कॉन्सन्ट्रेट कसं करायचं, काय करायचं, बट जेव्हा ही स्टुडंट्स ग्रॅज्युएट होतात, ग्रॅज्युएशन करताना किंवा करिअर निवडताना दोन गोष्टी मी ऑब्झर्व केल्या आहेत आजपर्यंत, म्हणजे माझं फ्रेंड सर्कल पण आहे, माझ्या मित्रांमध्ये पण ह्या गोष्टी मी बऱ्याच वेळेला ऑब्झर्व केल्या आहेत। ते येऊन मला प्रश्न विचारतात पण मला ह्या प्रश्नांची उत्तरं देता येत नाही। आता मी त्या लोकांना पण ह्यांच्याचकडे पाठवणार आहे। माझे दोन प्रश्न आमच्या मित्र परिवाराकडून अशी होती की एक माझा मित्र आहे, त्याचं म्हणणं असं आहे की अरे क्षितिज, माझं मेडिकलचं सेकंड इयर आहे सुरू, मला ना आता ह्याच्यात इंटरेस्टच राहिलेला नाही, मला दुसरं काहीतरी, मला ह्याच्यात इंटरेस्ट आहे किंवा दुसऱ्या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे असं तो म्हणतोय। फील्ड निवडताना कॉन्सन्ट्रेशन करायचं तर कसं करायचं, किंवा फील्ड चूज करताना काय करायचं, हा पहिला प्रश्न। आणि त्याचसोबत दुसरा प्रश्न, घरच्यांनी लादलं म्हणून मी हे केलं, हा पण एक विषय येतो। म्हणजे कसं आहे, इंजिनिअरिंग घरचे म्हणतात इंजिनिअरिंग कर, आपण इंजिनिअरिंग करतो आणि त्यानंतर नोकरीचा जेव्हा विषय येतो तेव्हा आपण कुठेतरी दुसरीकडेच असतो। तर मला ह्याविषयी पण तुम्ही जरा थोडंसं समजावून सांगा। नॉर्मली असं होतंय की अनेकांच्या बाबतीत असं होतं की थोडंसं वेगवेगळे सेक्टरमध्ये करत असतात, इंजिनिअरिंग केलं, दोन वर्ष इंजिनिअरिंग केल्यानंतर आता नको वाटतंय, आता मी थोडंसं वेगळ्या सेक्टरमध्ये काम करतोय, असं वेगवेगळ्या सेक्टरमध्ये थोडं थोडं एक वर्ष इकडे एक वर्ष तिकडं असं करून शेवटी मला हे पण नको वाटतंय असं म्हणणारे अशी मानसिकता असलेले अनेक लोक, अनेक विद्यार्थी आपल्याला बघायला मिळतात, बघायला मिळतात। करिअर निवडताना किंवा विशिष्ट क्षेत्रात जाताना त्यांच्या अनेक कारणं असतात। काही लोक घरच्यांच्या प्रेशरमुळं जिथं आवड नाही अशा ठिकाणी जातात, काही लोक मित्र सर्कल जिकडे चाललंय, जिकडे आपला मित्र चाललाय तिकडे जातात आणि इंटरेस्ट नसलेल्या ठिकाणी काम शिकत असतात आणि त्यामुळे ते नापास होणे किंवा वायडी पडणं असा प्रकार, त्याच्यामुळे बाहेरचे वेगवेगळे व्यसन लागणे किंवा बरेच प्रकार आहेत। आज तुम्ही स्टुडंट्स बघा, काही काही स्टुडंट्स असे असतात की लहानपणीच किंवा एक वयाच्या 15-16 वर्षी कॉलेजमध्ये गेलं नाही की सिगरेट सुरू होते लोकांची, ह्याच्या हे जे आहेत ही जी सगळी कारण आहेत, ह्या कारणांना पण ही जी घरातनं जी प्रेशर करतात, प्रेशराईज करतात, ही कारणं कारणीभूत आहेत का? असू शकतात, 100% असू शकतात। मानसिकता न आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करताना शिकताना त्यांना एक धारणा झाली असते की हे काय मला जमत नाही, ते जमत नाही, आणि त्यांच्या सारखं ते होतं की मला हे जमत नाही आणि आपण कॉलेजला निघालो कशाला, बरोबर, इथून सुरुवात, मग ते पिरियड चुकवणे, वेगळ्या वाईट संगतीमध्ये लागणे किंवा मग अशा प्रकारच्या व्यसना, स्टुडंट्स लँग्वेज मध्ये बंक मारणे असं आपण त्याला म्हणूया, असं ते व्यसनाच्या अधीन जाणे असा प्रकार त्यांच्या बाबतीत होतोय। बरं, हे झालं मोठ्या मुलांच्या, ते वेगळ्या मनाच्या अवस्थेमधून ते होतंय। लहान मुलांच्या मध्ये पण असे प्रॉब्लेम असतात, त्याला मानसिक विकारच कारणीभूत आहेत। मी एक एक लहान मुलं असे दहावीचे असे बघितले आहेत की जे दारू पितात, तंबाखू खातात। आता शालेय जीवनामध्ये इतकं प्रमाण आता झालंय दारू पिणे, तंबाखू खाणे, चोऱ्या करणे। माझ्याकडे एक असं पेशंटच म्हणायला हरकत नाही त्या विद्यार्थ्याला, तो घरातले देवाच्या मूर्ती विकून त्यानं सिगरेटसाठी हे केलं। अरे बापरे, देवाच्या चांदीच्या मूर्ती विकल्या, अरे बापरे, ती जुनी चांदीची भांडी वगैरे विकली आणि स्वतःचे सिगरेट आणि मित्रांचे सिगरेट वगैरे सगळं चेन्या केल्या त्यांनी। अरे बापरे, हा जो सब्जेक्ट आहे हा आपण सब्जेक्ट घेऊया पुढच्या एपिसोडमध्ये, कारण पुढचा एपिसोड आपला असणार आहे लहान मुलांवरच। तर डॉक्टर साहेब, आज आपल्याकडे वेळ कमी आहे आणि तुम्ही असंच आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत राहा, लोकांच्या समस्या सोडवत राहा, आणि मला अपेक्षा आहे की तुम्ही पण खाली दिलेल्या नंबर्सवर लगेच फोन करणार आहात, तुम्ही फोन केलाही असेल आत्तापर्यंत, आणि आमचा मेल आयडी पण डिस्प्ले होतो आहे। तुम्ही द सिक्रेट ऑफ सक्सेस या ट्रेनिंग सेंटरला ताबडतोब भेट द्या। स्वस्थ रहा, सुखी रहा, आज बस एवढंच, नमस्कार।